ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये। जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 जणांचा बळी गेलाय। या दुर्घटनेशी संबंधित असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटिसा पाठवल्या आहेत। संबंधित सर्वांची आज गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली जाणार आहे। ही चौकशी प्रक्रिया दिवसभर सुरू राहणार आहे। जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबरला लागलेल्या आगीत 11 जणांचा बळी गेलाय। त्यानंतर विभागीय आयुक्त, नाशिकचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रधान आणि अप्पर सचिव यांची रविवारी जिल्हा रुग्णालयात बैठक झाली। त्यामध्ये सर्व कारणांचा शोध घेण्यात आला आणि संबंधित असलेल्या सर्व बाबींची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली। महापालिकेच्या कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झालाय। अरुंधती कृष्णा बिस्वाल असं मृत महिलेचं नाव आहे। या प्रकरणी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी एक चौकशी समिती नियुक्त केली आहे। बोलेगाव भागात बिस्वाल हे परप्रांतीय कुटुंब 10 वर्षापासून नगरमध्ये वास्तव्यास आहे। हे कुटुंब उदरनिर्वाहासाठी पश्चिम बंगालहून नगरला आलेलं आहे। या कुटुंबातील महिलेला शनिवारी दुपारी देशपांडे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु देशपांडे रुग्णालयाला आयसीयू सुविधा नसल्याने तिला जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्याचं सांगितलं। दरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय। केडगावात झालेला सत्कार हा कौटुंबिक सोहळा आहे असं प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केलाय। पोपटराव पवार यांचं पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल केडगाव ग्रामस्थ आणि नगर शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आलाय। त्यावेळी पवार बोलत होते। यामुळे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, शरदराव झोडके, युवासेनेचे ओंकार सातपुते, नगरसेवक विजय पठारे, अमोल येवले, संग्राम कोतकर, विठ्ठल महाराज कोतकर आदी मान्यवर उपस्थित होते। पावसाने उघडीप दिल्यानंतर अद्याप शहरातील खड्डे बुजवण्यात मनपाने सुरुवात केलेली नाही। मनपाकडून लाखोंच्या निविदा मंजूर होऊ नये खड्डे बुजवण्याचं काम करण्याचा मात्र मनपाला विसर पडल्याचं दिसतंय। चौथ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरूच आहे, त्यामुळे बस सेवा ठप्प असल्यामुळे मध्यमवर्गीय जनतेचे मोटरसायकली आणि चारचाकी वाहने बाहेर काढावे लागत आहे। मात्र गोरगरीब महिलांची भाऊबीज बस विना रखडली आहे। अनेक महिलांनी भाऊबीजेसाठी माहेर गाठलं, पण येताना त्यांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे, त्यामुळे गोरगरीब जनतेला महागाईचा मोठा आर्थिक फटका बसत आहे। दरम्यान सरकारने खासगी प्रवासी वाहतूकदारांना प्रवासी वाहतुकीचा परवाना दिलाय। अडल्या नडल्या प्रवाशांना वाहन उपलब्ध करण्यासाठी परिवहन विभागाच्या वतीने प्रत्येक बस स्थानकासमोर एक सहाय्यक मोटार निरीक्षक नियुक्त करण्यात आला आहे। हे अधिकारी नियुक्त असताना देखील गोरगरीब प्रवाशांची लूट सुरूच आहे। जिल्ह्यातील कोणत्याही कामगारांवर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही। महामंडळाने कारवाई केली तरीही कामगार काम बंद आंदोलनावर ठाम असणार आहे। कारवाई केल्यानंतर आंदोलन पुन्हा आक्रमक केलं जाईल असा इशारा रेणुका गायकवाड, सोनाली शिंदे, उषा मुंडलिक, शारदा शिंदे, भाग्यश्री वाटाडे, शीतल भिंगारदिवे आदी महिला कर्मचाऱ्यांनी दिलाय। या शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।